म्हणजे जवळजवळ आपण आता समुद्रसपाटीपासून 14,000 फुटावर आहोत. एक एक सेकंदाचा वर्थ मिळतो तुम्हाला म्हणजे, आणि प्रत्येक श्वास आपण मोजू शकतो एवढी शांतता असते तिथे. अशा ठिकाणी आल्यावर कच्च्या रस्त्याचं काही वाटतच नाही यार, काय प्लेस आहे ही. प्रत्येक जण अक्षरशः म्हणजे मान खाली घालूनच बोलतो समोरच्याशी. अंगात किडे असले ना की असले प्रकार केले जातात. हाऊस बघा आमची, स्नोफॉल मध्ये चहा बनवायचा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्पर लाईफ मराठी. वेल, आजचा व्हिडिओ सुरू करण्यासाठी याच्यापेक्षा चांगली जागा मिळणं इम्पॉसिबल आहे. पाठीमागे बघा, आता मी काजामधल्या आमच्या हॉटेल रूमच्या बाल्कनीमध्ये उभा आहे आणि एवढी प्राईम प्रॉपर्टी विचार करा ना, म्हणजे ही रूम तिथून आतमध्ये आलं, हा बेड आणि बाल्कनीमध्ये आल्यानंतर समोर हा व्ह्यू, हे पूर्ण काजा शहर. ही समोर दिसते ती काजा मोनास्ट्री आहे. काय अमेझिंग प्लेस मिळाली माहितीये. आणि ऑफ सीझनला येण्याचा फायदा, अजूनपर्यंत अर्धी अधिक हॉटेल्स इथली उघडलेलीच नाही आहेत. बरीचशी हॉटेल्स अजून साफसफाई वगैरे चालू आहे. हे हॉटेल क्लीन होतं पण ही रूम आम्हाला 1300 रुपयामध्ये मिळाली. 1300 रुपये पर नाईट, ॲब्सोल्युटली वर्थ एव्हरी सिंगल रुपी. म्हणजे कंप्लेंटच नाही याच्याबद्दल काय. ही समोर जे प्लेन दिसत आहे ना, ती स्पिती नदी आहे. इथून नदी वाहते. अमेझिंग अमेझिंग प्रॉपर्टी आहे. बाय द वे, आत्ता वाजलेत सकाळचे 8 आणि आत्ता तर मी चेक नाही केलं आहे पण सकाळी 5:45 मी चेक केलेलं. 5:45 टेम्परेचर होतं -8 डिग्री. आज पहिल्यांदा या ट्रीपमध्ये पहिल्यांदा मला थर्मल घालायची वेळ आली आहे कारण जरा जास्तच होतं आहे. एनिवेज, थंडी अजूनही एवढी आहे की सगळे नाश्ता करायला भर उन्हात बसलेत मस्तपैकी. ऊन शोधून बसलेत अगदी उन्हाच्या अगदी समोर, सूर्याच्या अगदी समोर. आणि ऍक्च्युली काय माहिती, इकडे पूर्वेलाच एवढा मोठा डोंगर असल्यामुळे ना 8 वाजता आत्ता जस्ट ऊन आलंय. आतापर्यंत ऊनच नव्हतं. बाय द वे, हे हॉटेल आहे जिथे आम्ही राहतोय, मेन मार्केटमध्येच आहे हॉटेल. गुड मॉर्निंग. आज इवा 6:15 डायरेक्ट डोळे उघडले, उठली असे डोळे चोळले, ब्लँकेटमधनं बाहेर डायरेक्ट बाल्कनीत बाहेर बघायला, खतरनाक. आम्ही विचार करतो ही करते काय, म्हटलं ही बाथरूमचा रस्ता चुकली की काय. नॉर्मली सकाळी उठल्यावर बाथरूमला जाते ना, म्हटलं रस्ता चुकली की काय बाथरूमचा, तर ही डायरेक्ट बाहेर बर्फ बघायला. बरं, आजचा प्लॅन आहे आपला, इथून आपण की मोनास्ट्री चिचम हा जो ब्रिज आहे, म्हणजे एशियातला सगळ्यात उंच ब्रिज आहे तो ब्रिज, त्याच्यानंतर एक दोन प्लेसेस आहेत, गेटे ताशीगांग, ते कवर करण्याचा प्रयत्न करू. पण आता नाश्ता करून लवकरात लवकर इथून निघायचं आहे. एक्झॅक्टली किती वाजता निघतो ते तुम्हाला मी गाडीमध्ये बसल्यानंतर सांगतो. चला, रविवार 30 एप्रिल 2023 आजचा प्रवास सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया, शिवाजी महाराज की. चलो, आता आपला पहिला स्टॉप आहे की मोनास्ट्री. की मोनास्ट्री इथून आहे आय थिंक 10-12 किलोमीटर काहीतरी. पहिले तर आपल्याला मार्केटमधनं बाहेर पडण्याचा रस्ता शोधायचा आहे. रात्री गुगलनी कुठून कुठून फिरवून आणलंय आपल्याला माहिती नाही आहे हॉटेलच्या शोधात. ठीक आहे, जास्त कठीण नव्हतं, हार्डली 2-3 मिनिटात निघालो आपण बाहेर मेन रोडला.
जे काल आपण कुठून तरी गोल गोल फिरून गेलेलो, पण तसं पाहिलं तर मेन रोडच्या जवळ होतं हॉटेल आपलं. होतं नाही आहे, कारण आपण आज संध्याकाळी परत इकडेच येणार आहोत. कारण जर इथे टेम्परेचर -8 पर्यंत गेलं होतं तर लोसरला ह्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असणार. आणि तेवढ्या थंडीमध्ये कॅम्पिंग थोडं रिस्की होऊ शकतं, त्याच्यामुळे ती रिस्क घ्यायची इच्छा नव्हती. ऑलमोस्ट स्पिती नदीच्या पात्रातनंच रस्ता आहे पूर्ण, आणि आता वरती चढायला सुरुवात झाली परत. काजापासून आता आणखी वरवर चाललोय. मोनास्ट्रीचा एंट्रन्स, नंतर आपल्याला इथून पुढे सरळच जायचंय. इथून वरती की मोनास्ट्री. वाव, हार्डली 15-20 मिनिटं लागली इथे पोचायला तिथून काजामधून. की मोनास्ट्रीचं पार्किंग खाली आहे तिथे. मी आता चालत जायचंय थोडंसं वरती. ही इथे मोनास्ट्री आहे. 1212 14व्या शतकात बांधलेली मोनास्ट्री आहे. ऑलमोस्ट किल्ल्यासारखी दिसते दिसायला लांबून. मोनास्ट्रीमध्ये आत आल्यानंतर इथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करायला अलाउड नाही आहे. ऑब्व्हियसली कुठल्याही मंदिरामध्ये नसतं, पण इथे जो एक्सपिरियन्स आहे ना, इथे मेन एंट्रन्स जो तुम्ही आत्ता बघितला त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरला आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले मेडिटेशन रूम आहे. त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरला एक त्यांचं किचन आहे जिथे अल्टिमेट म्हणजे चहा नाही म्हणता येणार त्याला, लेमन टी असेल किंवा ग्रीन टी असेल काहीतरी, म्हणजे नॅचरल हर्ब्सचा ते एक ड्रिंक बनवतात आणि ते प्रसाद म्हणून देतात. त्याच्यासाठी काही पेमेंट नसतं, तुम्ही काही डोनेशन करायचं असेल तर करू शकता. आणि लिटरली त्याच्यासोबत बॉर्बॉन बिस्किट्स वगैरे ठेवलेली आहेत, शेंगदाण्याचं कूट आणि साखरेचा प्रसाद. तर इवा तो चहा घेत नाही म्हणून त्यांनी इवाला एक मंच दिली छोटीशी. सो आणि एवढा पोलाईटनेस ना, प्रत्येकजण अक्षरशः म्हणजे मान खाली घालूनच बोलतो समोरच्याशी. इतकं सुंदर फिलिंग असतं ना आतमध्ये. आणि ते किचनच्या इथून वरती गेल्यानंतर टॉप फ्लोअरला मंदिर आहे. त्या मंदिरात दर्शन घ्यायचं आणि बाजूला जी छोटीशी टेरेस आहे तिथून पूर्ण ही स्पिती नदीची जी पूर्ण खोरं आहे स्पिती नदीचं, ज्याला स्पिती व्हॅली म्हटलं जातं, त्याचं पूर्ण पॅनोरॉमिक व्ह्यू बघायचा. समोरची बर्फाच्छादित शिखरं बघायची आणि नंतर खाली उतरायचं. इतकं सुंदर अनुभव असतो ना हा. साधारणपणे 1/2 पाऊण तास लागतो इथून पूर्ण ही की मोनास्ट्री आतमध्ये जाऊन बघायला, पण एक एक सेकंदाचा वर्थ मिळतो तुम्हाला म्हणजे. आणि प्रत्येक श्वास आपण मोजू शकतो एवढी शांतता असते तिथे. लोक असतात, टुरिस्ट असतात, मॉन्क्स असतात, सगळे असतात, पण अक्षरशः पिन ड्रॉप सायलेन्स. एनिवेज आता मी बाहेर आलो मोनास्ट्रीमधनं परत, आणि इथून आता निघाल्यानंतर नेक्स्ट स्टॉप आपल्याला जायचं आहे कुठे माहिती आहे, तुम्हाला दिसत तर नसेल, त्या तिथे टॉपला, एकदम डोंगराच्या टॉपला छोटंसं एक स्ट्रक्चर आहे आणि तिथे असं ते प्रेयर फ्लॅग्स असे लावलेले दिसतील. बघा, दिसत असतील तर, नसतील तर कळेल नंतर. तिथे आपण जाणार आहोत आणि तिथे जाऊन तिथून या की मोनास्ट्रीचा टॉप व्ह्यू, बर्ड्स आय व्ह्यू कसा दिसतो किंवा ईगल्स आय व्ह्यू कसा दिसतो तो बघायचा आहे मला. ती प्लेस लास्ट टाईम मी मिस केली होती जेव्हा इथे स्पितीमध्ये आलेलो, आणि यावेळी कसंही करून मला तिथे जायचं आहे. त्या प्लेसचं नाव आहे गेट्टे, GETTE गेट्टे चॉर्टन. मी स्पेलिंग लिहितो, त्यापेक्षा बेटर आहे स्क्रीनवर लिहिणं. पण ती प्लेस आता इथून निघाल्यानंतर तिथेच जाऊया आपण. चलो, 11:15 वाजले तिथेच. आता नेक्स्ट स्टॉप जो मी तुम्हाला दाखवलेला छोटासा वरती दिसणारा, दिसायला समोरच आहे पण इथून गुगलवरती अंतर दिसतंय 8 किलोमीटर, आणि 8 किलोमीटरसाठी 18-20 मिनिटं लागतील असं गुगलचं म्हणणं आहे. बघूया किती वेळात पोहोचतोय. किप्परकडे जाणारा मेन रोड तर डांबरीकरण झालेला होता, पण आता त्या रोडवरनं आपण गेट्टे ताशिगांकडे जाणारा रस्ता घेतलाय आणि हा पूर्णपणे कच्चा रस्ता आहे. स्पिती व्हॅली मधली सगळ्यात रिमोट प्लेसेस पैकी एक ताशिगांग.
तिकडे आपण आता चाललोय, म्हणजे गेटीला जाणार आहोत. गेटीवरनं नंतर मग बघू ताशिगंगला जायचं की रिटर्न खाली यायचं. ते समोर जे दिसतंय ते किप्पर विलेज आहे. हा सगळा जो एरिया आहे समोर दिसणारे पूर्ण डोंगर, हे सगळं स्नो लेपर्डचं हॅबिटॅट आहे. स्नो लेपर्डसाठीची सँक्च्युरी आहे, अभयारण्य. त्यामुळे इथे स्नो लेपर्ड कधीही अचानक समोर येऊ शकतो, पण तो इतका इझिली येत नाही ही वेगळी गोष्ट. कारण फार फार म्हणजे फार काय म्हणतात त्याला, शाय ॲनिमल आहे. शाय बर्फ दिसला फायनली अगदी असा रस्त्याच्या कडेला भरपूर. गेटेला पोचायच्या आधीच आमचा दुसरा स्टॉप झाला बर्फ मिळाला म्हणून. हे बघा रस्त्याच्या कडेला बर्फ मिळाला, सगळे थांबले इथेच. झाली पुढची ट्रिप आमची स्टॉप झाली आता. उडव वरती युवा, युवा असं दोन्ही हातात घेऊन हवेत उडव. कसं वाटलं बर्फात खेळून? मजा आली. मला पण का नाही, आता आम्ही तिथे बर्फात खेळत होतो ना तेवढ्या वेळामध्ये, म्हणजे आता जस्ट एक राईट साईडला 50 फूट खाली आम्ही खेळत होतो, आणि आत्ता मी ज्या रस्त्यावर आहे या रस्त्यावरनं दोन हिमालयन ब्लू शिप पुढे जीव वाचवायला पळतायत, आणि पाठीमागून कमीत कमी 5 ते 6 कोल्हे हिमालयन गुल्स त्यांचा पाठलाग करतात. एवढा खतरनाक सीन बघायला मिळाला ना. काय आता आपल्या फोनमध्ये त्याचा एवढा लांब शूट येणं शक्य नव्हता, पण डोळ्यांनी बघून घेतला तो नजारा. काय व्ह्यू आहे यार, असं भारी वाटतंय गाडी चालवायला. अशा ठिकाणी आल्यावर कच्च्या रस्त्याचं काय वाटतच नाही. मोनास्ट्री पासून निघून बरोबर 1 तास झाला आपल्याला, 12:15 वाजलेत, अर्थात त्यातली मध्ये कमीत कमी 15-20 मिनिटं तर आपण बर्फात खेळत होतो. पण 1 तासानंतर फायनली त्या पॉइंटला येऊन पोचलोय. आणि मी आता परत एकदा गुगल मॅप्सच्या स्क्रीनशॉट मध्ये दाखवतो की मोनास्ट्री पासून ऍक्च्युअल डिस्टन्स किती कव्हर केलंय आम्ही. ॲटली 100-200 मीटर असेल, पण फक्त आपण अल्टिट्यूड गेन केलंय आणि की मोनास्ट्रीच्या वरती आलोय आपण. आता एक्झॅक्टली त्या पॉइंटला पोहोचल्यानंतरच तुम्हाला कळेल की मी काय तुम्हाला दाखवत होतो. फायनली पोहोचलो या ठिकाणी, आणि हे सगळं लोकेशन वगैरे दाखवण्याच्या आधी ना, हे गेटी विलेज, गेटी जे गाव आहे, म्हणजे ह्याला गाव म्हणायचं कसं आणि लोक राहतात कशी इथे. इथे दोन घरं दिसतात मला, तिथे एक तिकडे एक. अरे काय एवढ्या ओसाट ठिकाणी राहतात कशी लोक. आणि जो मी खालनं तुम्हाला पॉइंट दाखवलेला तो पॉइंट आता आपल्या समोर आहे, आपल्याला तिथे जायचंय. सो लेट्स गो. चल वा, फक्त बाळा पाय सरकेल तेवढं सांभाळा. वर गेल्यानंतर हळूहळू तुम्हाला रिव्हील होईल समोरचा व्ह्यू कसा दिसतोय ते. काहीतरी किडे करणं मला आवडतो. लुक ॲट दिस, आधी समोरचा व्ह्यू बघून घ्या आणि मग मी तुम्हाला दाखवतो की इथे आपण का आलोय. तयार आहात बघायला?
चलो लेट्स काउंट डाउन, 3, 2, 1 एंड हियर वी गो। एक्झॅक्टली तिथे बसून मग अशी मी बोलत होतो तुमच्याशी, ते लाल चप्पल आहे त्याच्या राईट साईडला बेंच आहे। यार काय प्लेस आहे ही, एक तासाची इथे येण्याची मेहनत 100% वसूल झाली। जो व्ह्यू होता ना, म्हणजे तो तुम्ही बघितलास तो व्ह्यू, एक्सप्लेन करूच शकत नाही शब्दामध्ये। मागच्या वेळी हा स्पॉट मिस केला, स्किप केला, आणि गेल्यानंतर जेव्हा या स्पॉटचे फोटोज बघितले इतरांचे, तेव्हा एवढ्या मी स्वतःला शिव्या घातलेल्या, परत कधीतरी स्पितीला जाणार आणि या ठिकाणी नक्की जाणार। तुम्ही जर कधी आलात ना, आहे थोडासा त्रासदायक रस्ता आहे, 1 तास लागतो हे 7-8 किलोमीटर यायला, पण वसूल होतात 7-8 किलोमीटर। आता वाजलाय 1:00 आणि ऑब्व्हियसली थोडासा एवढ्या हाईटला आल्यानंतर बोलताना दम लागतो, त्यामुळे थोडासा थांबत थांबत बोलतो मी। आता आपण किब्बरला चाललोय, किब्बर गावामध्ये थोडंफार एखादं काही छोटासा ढाबा किंवा हॉटेल असेल तर लाईट काहीतरी खाऊ आणि मग चिचम ब्रिज आणि तिथून पुढे कंटिन्यू करू आपण बाकीच्या प्लेसेस। सो आता पहिले हे आपल्याला 5-6 किलोमीटरचे वरती चढून आलो आहे, ते परत खाली उतरायचं आहे आणि खाली उतरून तिथून किब्बर फक्त 3 किलोमीटर आहे। सो माझ्या मते 1/2 तासात पोचू आपण किब्बरला, बघूया किती वेळात पोचतो आहे। अंदाज बरोबर होता माझा, ऑलमोस्ट 25 मिनिटं लागली किब्बरमध्ये पोचायला। किब्बर गाव एवढं सुंदर लोकेशन आहे, मस्त, आणि इथे रोड साईडलाच सो ओपन एअरमध्ये छानसं एक होमस्टे कम रेस्टॉरंट आहे, टेरेसवर त्यांनी सेटअप लावलेला आहे पूर्ण रेस्टॉरंटचा। आणि खायला काय मिळणार हे तर तसं पाहिलं तर तुम्ही गेस करूच शकता। आता बाहेर खायचं इकडे आल्यानंतर म्हटल्यानंतर ऑमलेट नाही तर मॅगी नाही तर पराठा, आम्ही चूज केलं ऑमलेट। सो इथे समोर एक बोर्ड आहे, तुम्ही वाचून दाखवतो, किब्बरची टोटल नाही ग्रुप ग्रामपंचायत आहे, 5 गावं मिळून 1200 लोकसंख्या, 1186, आणि समुद्र सपाटीपासून उंची आहे 4205 मीटर, म्हणजे जवळजवळ आपण आत्ता समुद्र सपाटीपासून 14,000 फुटावर आहोत। सही आहे ना, असं ऐकायला मस्त वाटतं। आता माझी कॉफी थंड होती आहे, पटकन कॉफी आणि ऑमलेट संपवायचं आणि निघायचं पुढे। इथून पुढे आपण चिचम ब्रिजला जाणार आहोत। चिचम ब्रिज हा एशियातला सगळ्यात मोठा सस्पेन्शन ब्रिज आहे।